आता कोरोनानं ज्यांना घरात बसवले येणाऱ्या निवडणुकीत हे आपल्या कर्मांनी घरात बसतील असं प्रखर टीका खासदार प्रीतम मुंडे यांनी केली आहे. बीडमध्ये सरकारवर निशाणा साधत असताना त्यांनी हे वक्तव्य केले. महिलांवर वाढणारे अत्याचार आणि झोपलेल्या आघाडी सरकारला जाग आणण्यासाठी बीडच्या भाजपा महिला मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. खासदार प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आंदोलन करून आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी प्रीतम मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर चांगलाच निशाणा साधला. त्या म्हणाल्या की छत्रपतींचं नाव हे सरकार नेहमी घेतं, मात्र या सरकारच्या काळात महिला आणि मुली किती सुरक्षित आहेत, यांना सुरक्षाच मिळत नाही आहे. शिवाजी महाराजांना घडवणारी देखील जिजाऊच होती हे ते विसरले आहेत. त्यामुळं आता कोरोनानी यांना घरात बसवले येणाऱ्या निवडणुकीत हे आपल्या कर्मांनी घरात बसतील असा सनसनीत निशाणा खासदार प्रीतम मुंडे यांनी सरकारवर साधला आहे. आणि जेव्हा महाराजांचं नाव घेता तेव्हा त्या महाराजांच्या नावाला त्यांच्या किमतीला शुभेल असं आपण वाचतोय का? कधीतरी मनात हा प्रश्न पडला पाहिजे. तर नुसता आमचा हा महाराष्ट्र असा आहे, आमचा महाराष्ट्र कसा आहे. मी परवा काही दिवसांपूर्वी मी व्हॉट्सअपवर बघत होते की आमचा तरी एक मेसेज फिरतोय फिल्म सिटी उत्तर प्रदेशला नेण्याबद्दल. मग त्याच्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांच्या अगदी वावाडे काढले जात आहेत का? कारण ते भारतीय जनता पार्टीच्या उत्तर प्रदेश हजरतमध्ये घडलेली घटना अतिशय निंदनीय आणि खेदपूर्ण आहे. पण आज तिथल्या मुख्यमंत्र्यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करून ज्या अशा प्रकरणातल्या आरोपींचे सगळ्या जाहीर चौकांमध्ये त्यांचे पोस्टर लागून त्यांचे सगळ्या जगाला कळलं पाहिजे. असा निर्णय घेत नाही आपलं सरकार. काय करतंय, किती घटना घडल्या आहेत तुम्ही वाचून दाखवले, किती सत्तेचाळीस सत्याहत्तर घटना घडलेल्या आहेत. त्यापैकी कुठल्या घटनेमध्ये सरकारने पुढे येऊन आपण एखादं गंभीर पाऊल उचललं असं तुम्हाला आठवतंय का? एकही चांगला निर्णय नाही. लोकांवर होणाऱ्या अन्यायाची दखल नाही, कोणाला ह्याच्याशी काही देणं घेणं नाही. माझं म्हणणं आहे की आपण नारी शक्ती जेव्हा एकत्र येऊन सरकारला जाग आणण्याचं ठरवू तेव्हा आपल्याला कोणीही भूकू शकणार नाही. कारण ज्या शिवाजी महाराजांचे दाखले यांना जसं काही कोणी लिहून दिलेले आहेत खासानी यांच्या पोस असल्यासारखे हे लोक देतात, त्या शिवाजी महाराजांना घडवणारी जिजाऊ होती हे विसरून चालणार नाही. आणि आज आम्ही त्या जिजाऊच्या समिती आहोत. समाजात जेव्हा एखादी क्रांती घडवायची असते तेव्हा महिला ती क्रांती घडवण्यामध्ये फार मोठं योगदान देत असते. पण अगदी 1857 उत्सवातली राणी लक्ष्मीबाई असते, नाही तर शैक्षणिक क्रांती घडवताना महात्मा ज्योतिबा फुलेंना अगदी चांगली त्यांच्या बरोबरीने साथ देणारी लोकांचा अन्याय अत्याच्या शेणाचे गोळे सहन करणारी सावित्रीबाई फुले असते. तोपर्यंत महिला या पुढे येऊन समाजात प्रबोधन करायचं ठरवत नाही तोपर्यंत समाजामध्ये प्रबोधन होत नसतं. ही प्रबोधन करणारी महिला आज अन्यायाने त्रस्त आहे आणि या त्रस्त महिलेच्या सहनशक्तीचा अंत सरकारने आता बघता कामा नये. कारण ज्यावेळी तुम्ही ठरवाल की तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा क्षोभ घ्यायचा आहे त्यावेळी ह्यांना घरात बसून राहण्याशिवाय पर्याय उरणार नाही. आता करोनाने ह्यांना घरात बसवलंय, येणाऱ्या निवडणुकांमध्ये ह्यांच्या कर्मानी हे घरी बसतील.